नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन गार्डचं जे आहे ब्लाऊज त्याची कटिंग बघणार आहोत. पेपर कटिंग तुम्ही जर म्हणजे ब्लाऊज कधी स्टिच केलेलं नसेल किंवा करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्की कळणार की कशा पद्धतीने करायचं आणि काय करायचं. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी हा पेपर घेतलेला आहे. हा पेपर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा. आपण एकाच पार्टमध्ये दोन पार्ट काढणार, म्हणजे वन आपण असं एकच फोल्ड केला आहे, एकासोबतच बॅक आणि फ्रंट हे दोन्ही आपण काढणार आहोत. इथे बघा, मी डायरेक्टली मधातून फोल्ड जे आहे ते करून घेतलं. तर तुमची बघा इथे छाती किती आहे ते बघायचं आहे. माझी छाती 32 इंचाची आहे, तर मी इथे 8 इंचावरती मार्क केलं आणि परत 2 इंच ऍड करायचं आहे म्हणजे मार्जिन. तर इथे मी 10 इंचावरती मार्क केलेलं आहे आणि ही 10 इंचावरती जी लाईन आहे ती आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याआधी आपण इथे ब्लाऊजची लेंथ टाकायची आहे. माझ्या ब्लाऊजची रेडी लेंथ जी आहे ती 13.5 इंच आहे आणि त्यात 1 इंच एक्स्ट्रा ऍड करायचं, म्हणजे 14.5 इंचावरती इथे मार्क करायचं. स्केलच्या मदतीने 14.5 इंचावरती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, इथे 14.5 इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे आपल्या छातीचा चौथा पार्ट आणि त्यात 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने 10 इंचावरती जे आहे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतला. आणि आता आपल्याला जी आपण मापे टाकणार ती या बॉक्समध्येच टाकणार, या बॉक्सच्या बाहेर नाही. जर टाकली तर फ्रंटच्या साईडने फक्त आपण डार्टची उंची वाढवणार, बाकी काही नाही. तर ठीक आहे, अशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे. तर इथं बघू आपण या साईडने आपण शोल्डर आणि आर्म होल. इथे बघा, मी तुम्हाला डायरेक्टली शोल्डर सांगणार नाही की तुम्ही या साईडसाठी 5 इंच टाका आणि या साईडसाठी 6 इंच टाका असं वगैरे मी सांगणार नाही आहे. इथे बघा, 2.2 आपल्याला गळा रुंदी ठेवायची आहे. आपल्याला इथे 28 ते 34 इंच छातीसाठी आपल्याला 2.225 जी आहे ही गळा रुंदी टाकायची आहे. आणि आता बघायचं आहे तुम्हाला रेडी शोल्डर किती हवं, तुम्ही शोल्डर किती इंचाचं घालता. तर मी इथे 2 इंचाचं शोल्डर ठेवत आहे. ठीक आहे, 2 इंचाचं शोल्डर टाकलेलं आहे. आणि इथे बघा मार्किंग, आता तुम्हाला जर वाटत असेल की कोणीही साईडसाठी कसं करायचं, मग आपण जर कमी घेतलं म्हणजे 5 इंच जर आपण पूर्ण शोल्डर घेतला, गळा बघितला आणि सिव्ड्स वगैरे हे केलं तर आपल्याला शोल्डरच्या साईडने जे आहे थोडं खेचल्यासारखं होतं. तर त्यासाठी बघा, इथे 1/2 इंच जे आहे आपण बाही जोडतो, तर 1/2 इंच आपण बाहीसाठी घेतलेला आहे आणि 1/2 इंच जे आहे गळापट्टी रेडी करायला, म्हणजे आपण पाईपिंग तुरपाई करतो त्यासाठी. तर संपूर्ण म्हणजे 5.25 जे आहे आपलं पूर्ण शोल्डर आलेलं आहे. अशा पद्धतीने इथे शोल्डर घेतलेला. आता याचा आर्महोल करायचा आहे. तर आर्महोल जे आहे 28 ते आपल्याला 34 इंच चेस्ट पर्यंत 5.5 इंचावरती जे आहे आपल्याला आर्महोलचं मार्क करायचं आहे, म्हणजे मुंडा इथे 5.5 इंचावरती ड्रॉ केलेला आहे. जर तुम्हाला असं नसेल समजेल तर तुम्ही इथे चेस्ट डिवायडेड 6 केलं तरी इथे तुमचा मुंडा जो किती आहे तुमच्या छातीनुसार तरी इथे येणार. तर अशा पद्धतीने इथे ड्रॉ केला आहे. आपल्या छातीचं माप हे 8 इंच आहे आणि 2 इंच आपण इथे मार्जिन घेतली आहे. आता या साईडने एक बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आपल्याला. असा ड्रॉ करून झाला आणि इथे शोल्डर उतार आपण 1/2 इंच घ्यायचा आहे, म्हणजे 0.25 जे आहे आपल्याला इथे शोल्डर उतार घ्यायचा आहे. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट आपला असा क्रॉसमध्ये इथे होणार, म्हणजेच आपला जे आहे शोल्डर खाली खेचल्यासारखं होणार नाही किंवा आपला गळा जो आहे तो लिफ्ट होणार. आता इथे आपण मुंडाखोली टाकूयात. समोरची मुंडाखोली 1 इंचावरती टाकायची, इथे क्रॉसमध्ये 1 इंचावरती आणि मागची जी आहे ती 1.5 इंचावरती आपल्याला मुंडाखोली टाकायची आहे. इथून याचं अर्ध करायचं. इथे अर्ध केलं की आपल्याला अशा पद्धतीने मुंड्याची खोली इथे टाकायची आहे. आणि इथे बघा, ही 2 इंचाची आपण अशी मार्जिन राहू द्यायची जशी आहे तशी. आणि डायरेक्टली इथे मी लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि इथे खाली आपल्याला 1/2 इंच जायचं आहे आणि अशा पद्धतीने मुंड्यांचा आकार द्यायचा. हा समोरचा झाला आणि हा मागचा. अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा मुंडा आपला. आता तुम्ही इथे म्हणाल कमरेच्या ठिकाणी जे आहे मी इथे डार्टसाठी उंची न घेता किंवा काही मार्किंग न करता असं कसं टाकलंय. तर इथे बघा, चेस्टपेक्षा आपली 1 ते 2 इंचाने वेस्ट कमी असते. ठीक आहे, तर इथे आपला 1 इंचाचा इथे डार्ट येणार बॅक साईडचा, त्यातली इथे येऊन गेलं आणि डार्ट घेतल्यानंतर फिटिंगच्या वेळी जे आहे सगळं नीट येणार. तर अशा पद्धतीने सरळ ड्रॉ करून घ्यायचा. आता मागचा गळा किती इंचाचा घ्यायचा आहे हे बघायचं आहे. मला मागचा गळा 10 इंचावरती घ्यायचा आहे. तर मी काहीही न वाढवता इथे 10 इंचावरती जे आहे ते डायरेक्टली मार्क करून घेणार. आता इथलं अंतर आपलं 2.25 आहे, तर इथे पण आपल्याला एवढंच द्यायचं आहे आणि इथे बॉक्स आखून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही इथे हलकं बाहेर जाऊ शकता. जर तुम्हाला इथे नॉट नसेल टाकायची तर तुम्ही इथे शेप दिला तरी चालेल, किंवा तुम्ही इथे 5 इंचावरती गेला तरीही चालेल. तर आपल्याला इथून हा आपला बॅक पार्टचा ड्राफ्टिंग झाला. आता फ्रंट पार्टमध्ये 1 इंच इथे जास्त घ्यायचा आहे. स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ करून इथे बघा, हे 1 इंच वाढवून घेतलं आणि इथं मी डायरेक्टली कापड हा व्यवस्थित कट टू कट कट करून घेते, म्हणजे मागचा आणि पुढचा भाग इझिली आपल्याला कळेल. इथून आपण आधी जे आहे आपलं हा शोल्डर उतार कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला की आता आपण हे खाली 1 इंच वाढवलेलंच आहे, तर हे खालचं वाढलेलं पार्ट आपण खाली जे ठेवलेलं आहे ते आपण फ्रंट पार्ट घेऊयात आणि हा कट टू कट कट करून घेऊयात. हा आपला पेपरचा आपण एवढा पार्ट साईडने ठेवून देऊयात, यानंतर बाही कटिंग करू. इथे बघा, अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे आणि हा बॅक पार्ट आपला झालेला आहे. ठीक आहे, आता इकडे आपल्याला 1/2 इंच खाली जाऊन जे आहे मुंड्याचं मार्किंग बघायचं आहे. अशा पद्धतीने समोरच्या मुंड्याची खोली देखील देऊन झालेली आहे आणि याचं काम जे आहे ते संपलेलं आहे. आपण साईडने ठेवून देऊया. इथे 2 इंच आपण मार्जिन घेतलं होतं ते अशा पद्धतीने व्यवस्थित 1 इंच आपण इथे वाढवून घेतलं. गळ्याची रुंदी इथे 2.2 होती, 2.25, आणि इथे समोरच्या गळ्याची लांबी जी आहे मला इथे 6.5 इंचावरती ठेवायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स जो आहे तो आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बॉक्स आखून घेतलेला आहे. आता आपल्याला हलका इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे गोल.
इथून जास्त आपल्याला असा पसरवायचा नाही, असा जर पसरवला तर हा गळा इकडे ताणला जाणार, म्हणून इथे बिलकुल 0.75 इतकं अंतर ठेवूनच जे आहे गळ्याचा शेप द्यायचा. आता आपण इथे बघूया टसूनची. तुमची छाती किती आहे तर ते बघायची. ते माझी चेस्ट जी आहे 32 इंचाची आहे, त्याचा धावा पार्ट जो आहे तो आपला 3.25 होणार. अशा पद्धतीने इथे मार्क करायचं. ठीक आहे, इथे मी मार्क केलं. आता शोल्डर टू ॲपेक्स म्हणजे तुमच्या शोल्डरचा सेंटर पॉईंट बघायचं की 3 इंचाचा आहे, तर इथे माझं 8.5 इंचाचा आहे. त्यात 1 इंच ॲड करून 9 इंचावरती मार्क कर. इथे 9 इंचावरती मार्क केलं आणि ते आपला जी चेस्ट होती त्याचा 10वा पार्ट 3.2 होता, त्यात 1/2 इंच आपल्याला जे आहे एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा. ठीक आहे, हा आपला पॉईंट आला आणि हा पॉईंट जो आहे आपला हा आपला शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स, हा शोल्डर टू ॲपेक्स आणि इथला आणि इथला अंतर दोन चेस्टमधला ॲपेक्स टू ॲपेक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने केला. इथं जेवढं आपलं अंतर घेतलं त्या तिथे 1/2 इंच आपलं कमी आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला डार्टची उंची टाकायची. इथे चेस्ट नाही का 33 आतमध्ये असेल तर 2.5 इंचावरती मार्क करायचा. इथे माझी चेस्ट 32 आहे तर मी इथे 2.5 इंचावरती मार्क केलं. आता आपल्याला हे पॉईंट्स जे आहे व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आता इथे आपण 2.5 इंच जे आहे ते वाढवून घेतलं तर इथे 2.5 इंच आपण क्रॉसमध्ये जायचं आणि 2.5 इंचावरती मार्क करायचं आणि इथे 1/2 इंच येईल इतकी ही क्रॉस लाईन जोडून घ्यायची. इथे आपलं 2.5 इंच आधी बघायचं आणि इथून अशी क्रॉस लाईन आपल्याला जी आहे ती जोडून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ही कमी केली तरीही चालेल, एवढं काही फरक पडणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने झालं आणि इथे ही लाईन आपली अशी खाली खाली पाहिजे, कारण की 1 इंच आपण इथे जी आहे लेंथ ती प्लस केली होती डार्ट घेतल्यानंतर जो आहे थोडा चढ उतार होणार म्हणून. आता इथे बघा, हा बॅकपार्ट घ्यायचा. बॅकपार्ट घेऊन इथे व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने कट टू कट ठेवायचा आणि हा क्रॉस जेवढा येईल तिथे ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे बघा, बरोबर आपला इथे जिथून आपण पॉईंट घेतला तिथपर्यंत हा आपला पॉईंट जो आहे तो कसा क्रॉसमध्ये आलेला आहे. आणि इथे आपल्याला जास्त काही वर न जाता 1/2 इंचवरती जायचं. हे ऑप्शनल आहे, तुम्ही गेला तरी चालेल, नाही गेला तरी चालेल, पण गेला तर फार उत्तम, कारण की ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती व्यवस्थितरित्या येईल. तर इथे आपल्याला हे कट करून घ्यायचा. हा आपला एक्स्ट्रा पोर्शन झालेला आहे हा आणि हा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे आणि साईज वाईज जो आहे तो आपला डार्ट पण वाढतो आणि शोल्डर टू ॲपेक्सची उंची देखील वाढते आणि ॲपेक्स टू ॲपेक्सची उंची देखील वाढते. जर याला कट करून आपण बघितलं तर हा आपला अशा पद्धतीने कफ जो आहे तो क्रिएट होतो आणि विदाऊट कफ्स देखील हा छान बसतो आणि इथे ग्रीस देखील येत नाही. अशा पद्धतीने जो आहे कफ्स आपला इथे रेडी होईल आणि हे इथे जॉईंट केल्यानंतर ही लाईन आणि ही लाईन जी आहे ती आपली स्ट्रेट येणार. आणि आता याचं आपण कटिंग करून, कटिंग करताना हा पार्ट इथे आपण एक्स्ट्रा कट केला, बांधलेला होता हा कट केला, हा देखील कट करायचा आणि स्टिचिंग करताना जर कमी जास्त कापड वाटला तो पार्ट देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला याचं जर स्टिचिंग बघायचं असेल तर प्लीज जे आहे तुम्ही कमेंट करा की तुम्हाला याचं स्टिचिंग बघायचं. मी कापडावरती याचं कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवेल की हा ब्लाऊज कशा पद्धतीने रेडी होतं. तर इथे बघा, अशा पद्धतीने नेक देखील कट करून घेतला, खूप इझी आणि झटपट असं आपलं हे ब्लाऊज जे आहे कमी वेळात रेडी होणार आहे. अशा पद्धतीने बघा, कफ देखील आपला छान असा क्रिएट होईल. इकडनं जर बघितलं तर अशा पद्धतीने छान आपला कफ टाकायची गरज नाही आणि खूप छान पद्धतीने आपला कफ जो आहे तो रेडी होणार. अशा पद्धतीने आपला मागचा आणि पुढचा भाग निघेल. फ्रंट पार्टमध्ये दाट कट करताना 1/2 इंच ही जागा सोडायची आहे अशी 1/2 इंच आणि तिथून हा दाट कट करायचा. म्हणजे स्टिचिंग करताना आपलं हे व्यवस्थितरित्या येणार. मी हे तुम्हाला असंच दाखवलेलं आहे की आपला पफ कशा पद्धतीने जो आहे तो क्रिएट होतो.